कॅन्सर एक असा रोग आहे, आपल्याला कल्पना आहे की दुर्दैवाने या रोगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते. गेल्या 10 वर्षांमध्ये कॅन्सरच्या पेशंट्समध्ये 25% वाढ झाली आणि कॅन्सरमुळे मृत्यू पावणाऱ्या लोकांमध्ये 20% वाढ झाली. आणि असं म्हटलं जातं की 2035 पर्यंत कॅन्सरच्या केसेस या खूप मोठ्या प्रमाणात वाढतील. आज जे काही रोग आहेत त्याच्यामध्ये जगात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त किलर रोग कुठला असेल तर तो कॅन्सर आहे. आणि ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला, कॅन्सर हा व्यक्तीला होतो पण त्रास संपूर्ण परिवाराला होतो. खूप लांब ट्रीटमेंट असते, खर्चिक ट्रीटमेंट असते, त्यामुळे त्या परिवाराचं आर्थिक संतुलन देखील त्या ठिकाणी बिघडतं आणि अर्थातच देशाच्या श्रमशक्तीवर देखील याचा एक विपरीत परिणाम होतो. आज खरं म्हणजे आपल्याकरता ही अभिमानाची गोष्ट आहे की टाटा कॅन्सर हॉस्पिटल सारखं एक हॉस्पिटल आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आहे की ज्यांनी अविरत कॅन्सर पेशंटची सेवा केली. आणि मी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचं याकरता देखील अभिनंदन करू इच्छितो की ते केवळ सेवा करतात असं नाही, देशामध्ये कुठेही कॅन्सर हॉस्पिटल जर सुरू करायचं असेल तर त्याला सगळ्या प्रकारची मदत ही टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून केली जाते. आणि मला अतिशय आनंद आहे की याही ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल जे तयार होत आहे ते टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या मार्गदर्शनाखालीच त्या ठिकाणी तयार होत आहे.